आवाज मानदेशाचा महाराष्ट्राच्या गेल्या तीन दशकांमधील ऐतिहासिक बंडाळीचा भूकंप सुरू असतानाच शिवसेनेच्या बंडखोरांवर तीन हजार रुपये खर्च कैल झाल्याची खास माहिती आहे राज्यातील जनतेच्या मतांना मूल्यहान समजणारे बंडखोर आमदार आणि त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनीच आता सांगावे की त्यांच्यासाठी इतका पाण्यासारखा पैसा कोणी खर्च केलाय शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी स्वतः तर थंडखोरी केलीच शिवाय शिवसेनेतून अडोतीस आमदारांना आमदार देखील फोडले त्याचबरोबर नऊ ते दहा अपक्षांनाही त्यांनी मेसेज केले मात्र त्यांच्याकरिता सुरत ते गुवाहाटीपर्यंत जाण्यासाठी चार्टर प्लेनची व्यवस्था नेमकी कोणी केली हा प्रश्न उपस्थित होतो सुमारे पन्नास बंडखोर आणण्यासाठी आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यासाठी अनेक कोटी रुपये खर्च करण्यात आले असून पुढील काही दिवस हा खर्च वाढणार आहे त्यामुळे या ऑपरेशन मिशन मागे कोण आहे हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे नेमकी अशी कुठली सुपर पॉवर सध्याच्या घडीला शिंदे यांच्या मागे आहे जी त्यांच्यासह चार डझन आमदारांवर एवढा खर्च करीत आहे आणि एकूण खर्च किती आहे हा तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न असल्याचे बोलले जाते सर्वसाधारणपणे सर्व बंडखोर आमदारांवर एकूण अंदाजे तीन हजार कोटी रुपये खर्च होणार आहे हे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या हिंदू हिंदुत्ववादी विचारांचे शिवसैनिक आपणच असल्याचे भासवत काँग्रेस राष्ट्रवादी युतीपासून फारकत घेण्याची मागणी करत असले तरी त्यांनी केवळ दिखाव्यासाठी हिंदुत्वाचा बुरखा घातला असल्याचे बोलले जात आहे त्यांचा खरा उद्देश पैसे आणि सत्ता मिळवणे इतकाच आहे यापैकी कुणीही धुतल्या तांदळाचा नाही हे राज्यातील जनतेला माहीत आहे अर्थात लोकशाहीचा मुलामा चढविलेला राजकीय गटार गंगेत डुबक्या मारणे इतकाच त्यांचा हेतू आहे या पन्नास बंडखोर आमदारांसोबत प्रत्येकी पन्नास पन्नास कोटी रुपयांची डील झाल्याची चर्चा आहे याप्रमाणे एकूण खर्च पंचवीसशे कोटी रुपये आहे मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा